नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे मित्र हो, कारण कोविशिल्ड घेतलेल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची खुशखबर आहे मित्र हो, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. 5 ऑगस्टची मित्र हो आजची काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे. या अनुषंगाने शासनाने काय आदेश दिलेले आहेत, काय निर्णय घेतलेले आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला मग सुरू करूयात. पहा मित्रांनो, कोविशिल्ड लस घेतलेल्या लोकांसाठी खुशखबर, मोठी घोषणा. मित्र हो, माहिती पाहायला सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेन, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पहा, कोविशिल्डच्या 2 डोसमधील अंतर वाढवण्याच्या निर्णयावर देशभरातून टीका झाली. सरकारला लसीचा साठा उपलब्ध करून देणं जमत नसल्यानं हा निर्णय घेतला गेल्याचं म्हणत विरोधकांनी सरकारवर सरसंधान साधलं. विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. 2 डोसमधील कालावधी वाढवल्यास अँटीबॉडी अधिक प्रमाणात तयार होत असल्याचं संशोधनातून सिद्ध झाल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत होते. गेल्या अनेक दिवसापासून हा आकडा 50,000च्या खाली आला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याची आवश्यकता आहे. लसीकरण अभियानाला गती देण्याची गरज असताना कोविशिल्ड लसीबद्दल सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशातील लसीकरण अभियानात सर्वाधिक वापर कोविशिल्ड या लसीचा करण्यात येत आहे. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. मात्र हा निर्णय 45 वर्षे आणि त्यावरील व्यक्तींसाठी असेल. मिंटनं याबद्दल वृत्त दिला आहे. कोविशिल्डच्या 2 डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय 2 ते 4 आठवड्यात घेतला जाऊ शकतो. कोविड-19 वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉक्टर NK अरोरा यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला कोविशिल्डच्या 2 डोसमध्ये 12 ते 16 आठवड्याचं अंतर आहे. भारतात लसीकरण अभियान सुरू झालं त्यावेळी हे अंतर 4 ते 6 आठवडे होतं. लसीकरण अभियानाला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांनी कोविशिल्डच्या 2 डोसमधील अंतर 4 ते 6 आठवड्यापर्यंत वाढवण्यात आलं. त्यानंतर हाच कालावधी 12 ते 16 आठवड्यापर्यंत नेण्यात आला.